आताच प्रभाग क्रमांक 4 प्रियदर्शिनी नगर आणि सुंदराई नगर जिथे काल एक पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला मिळाला, त्याच ठिकाणचे हे दोन मुलं मुंबईपासून चालत चालत इथपर्यंत आलेत, त्यांना सिंगणापूर पाटीवर आम्ही आता पकडलेलं आहे. आम्हाला आताच गोपनीय माहिती मिळाली की दोन पोरं मुंबईपासून चालत इथपर्यंत आलेत, त्यांना आता आम्ही इथं पकडून महापालिकेच्या अँबुलन्समध्ये घेतलेलं आहे. इथून आता आम्ही सिंगणापूर पाटी आणि आपला पोखर्णीच्या मध्ये आहोत. इथून या दोघांना आम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटल नेऊन क्वारंटाईन करणार आहोत. या परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे नियोजन माननीय कलेक्टर साहेबांनी एसपी साहेबांनी केलंय ते अतिशय उत्तम प्रकारचं केलेलं असून, फक्त काय या चोरट्या मार्गाने जे लोक येत आहेत आणि यांना ज्या भाजीच्या गाड्यावाले ज्या फळाच्या गाड्यावाले आज पुण्यावर आणि हैदराबाद याला कोणी 5,000-7,000 रुपये घेत आहेत आणि त्याला परभणी आणून सोडतायत, अशा लोकांना आम्ही विनंती करतो की ह्या चुका करू नका. आणि पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशी व्यक्ती ज्या कुटुंबातली असेल त्या कुटुंबाला कमीत कमी 3 महिने जामीन मिळणार नाही, अशा प्रकारचं यांच्यावर वॉरंट इश्यू करा आणि असे एक आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी काढावेत. म्हणजे आणि मी सगळ्या परभणी जिल्ह्याच्या परभणी शहरातल्या नागरिकांना विनंती करतो की असे चोरट्या मार्गाने आलेले जर कोणी लोक असतील ज्याची माहिती आपल्याकडे असेल तात्काळ प्रशासनाला याची माहिती द्या, म्हणजे या लोकांना त्या फॅमिलीला आपल्याला लगेच देऊन क्वारंटाईन करता येईल. काल पॉझिटिव्ह जो माणूस सापडला त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या लोक आणि ती बाई जिथे जिथे भांडला होती त्या सगळ्या लोकांना क्वारंटाईन केलेला आहे. कालचा विषय हा अतिशय आपल्या आटोक्यातला आहे, 2 ते 3 दिवसांमध्ये सगळे रिपोर्ट मिळणार आहेत आणि ईश्वराला प्रार्थना करतो की तो व्यक्ती सोडून बाकीचे जे सगळे रिपोर्ट हे निगेटिव्ह यावेत. आणि दुसरी एक मला फार मोठी शोकांतिका आहे, महापालिकेचा मी सभापती असताना दिल्लीचा माणूस अक्षय देशमुख आणि विशेष बदलून ज्या दिवशी पकडला त्या दिवशी 5 तास अँबुलन्स आली नाही आणि काल देखील ज्या कुटुंबातला व्यक्ती पॉझिटिव्ह होता त्या कुटुंबातल्या बाकी सदस्याला घेऊन जाण्यासाठी 5.5 तास अँबुलन्स आली नाही. आमच्या सगळ्या लोकांना ते थांबावं लागलं आणि आजही जवळपास 1.5 तास अँबुलन्स लेट आहे. तर माझं म्हणणं ही जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याच्यावर जबाबदारी फिक्स करा आणि असं प्रशासन जर असं ढिसाळ काम करीत असेल तर त्या संबंधित जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर ऍक्शन घ्या. एवढं माझं बोलणं या पद्धतीनं. मित्रांनो, आपण या कोरोनापासून आपलं रक्षण करू शकतो, आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या भागाचं जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं. एवढं बोलून मी थांबतो. आले कुठून? ठाण्यावाले. चालत चालत कोणत्या ट्रक मध्ये आले? तुम्हाला तुम्ही आता चालत कुठून आले? तुम्हाला तुम्हाला ट्रक ना कोणता घेतलाय? असं आहे का? किती पैसे वाले तुम्ही? 1,000 रुपये. तर तुम्ही आले कशाला मुंबईकडे? गरज काय जास्त? अरे बाबा राजा, इकडे सगळी वाट लागून दिलं आपल्याकडे आपल्या वाड्यात रे. हा आता एक काम करा, जेवण केलं का तुम्ही? जेवण केलं का? नाही तर बसा. ए ते जेवायचं आला मुंबईला कोणी एरियात राहता? बरं आता आता माझा ऐका. ए आता माझा ऐका. आता आता नाही आता नाही आता आता इथं व्यवस्थितपणे तुम्ही अगोदर तुम्ही जेवा. जेवण करा. अँबुलन्स आली आपलं जायचं दवाखान्यामध्ये. आलं लक्षात तुमच्या? तुम्ही सुंदराई नगर म्हणजे आपलाच वार्ड आहे ते. तुमच्या घरी खायला प्यायला काय नसेल तर सगळी आम्ही व्यवस्था करून देतो, काही काळजी करू नका. अरे असे येडेपणा करू नका बरो. आता निघाले पाहिजे तर कोणा भात गेला असतं रे. हा चला बसा. ए ते जेवायचं आला केलं का? हो नाही नाही मुंबईतल्या कोण्या भागातले? मुंबरा साईड. मुंबरा मग तिकडेच राहायचं ना, तिकडेच खायचं ना. तुम्हाला खायला नव्हतं का? काय आग लावायला मुंबऱ्यात लय घुसले मुंबऱ्यात जास्त इंतेवाद. अरे त्या मुंबऱ्यातच घुसले ना सगळं. त्या साईडला ना आम्ही. अरे त्या साईड आणि या साईड काय सांगाल मुंबऱ्यात सगळं. चला बसा 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 आता आता बसा. अरे इथे बसा खाली इथे बसा. जवळ येऊ तुम्ही लांब राहा लांब जरा जरा लांब. अक्षय यांना जेवायला द्या. आता जेवण आणलं मग आता जेवायची गरज नाही का? मग पहिले चेकिंग नसलं का? पहिले चेकिंग. जेवण झालं का तुमचं? जेवण झालं. लांब चला लांब चला लांब चला. काय घाबरलं का बरोबर? नाही नाही बरं का? नाही नाही तू इकडे कुठे राहतो? आपल्या परभणीत कुठे राहतो? आपल्या वाड्यात. प्रभू जुना घरी राहतो ना? प्रियदर्शनी. तू कुठे राहतो? तू प्रियदर्शनी का? चल बस बस. तुला इकडून कशाला आले रे इथ? काल प्रभाग 4 मध्ये
जो पेशंट पॉझिटिव निघाला त्याच्या संदर्भात शासकीय आणि सिव्हिलच्या जे काही व्यवस्था होती त्याला उपचाराची ती व्यवस्थित चालू आहे, कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आणि स्प्रेड होऊ नये यासाठी जी क्वारंटाईन इतर त्याच्या संपर्कात आल्या इतर जणांना जे क्वारंटाईन करावं लागतं त्या सर्वांना क्वारंटाईन केलेलं आहे, प्रशासनानं सर्वांनी मदत केलेली आहे, त्यामुळे आता तिथं त्या पेशंटबद्दल किंवा तिथून स्प्रेड होण्याबद्दल जास्त भीती परभणीकरांनी बाळगण्याची गरज नाही. राहिली दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या चोरट्या मार्गानं जे शहरात पुणे मुंबई दिल्लीहून दाखल होत आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही प्रशासनाला किंवा पोलिसला फसवत नाहीत तर तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि स्वतःसोबत पूर्ण कुटुंबाला फसवत आहात. म्हणून अशा प्रकारे कुठल्याही चोरट्या मार्गाने न येता सर्वांनी जागच्या जागी थांबावं आणि जिथे कुणी येत असतील परभणीकरांना विनंती आहे की जे कुणी आपल्या आजूबाजूला जर येत असतील पुण्या मुंबईहून कुठून त्याची तात्काळ प्रशासनाला नाही तर आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून हा जो महामारीचा वणवा आहे तो जर पेटला तर थांबवणं शक्य नाही. म्हणून याप्रमाणे बाउंड्रीवर जशी आपले मिलिटरी मन देशाची सेवा करतायत तशीच आपण इथं राहून घरी राहून प्रशासनाला सहकार्य करून आपण देशसेवाच करू शकतो हे आपल्या मनात बाळगून आपण सर्वांनी घरीच थांबावं हे आवाहन करतो.